यानंतर बातमी आहे ती बारामती तालुक्यातील. बारामती तालुक्यातील झाडगडवाडीमधील अनेक वर्षापासून सुरू असलेले अवैध धंदे अखेर प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या कोर्टात दाखल झाले. त्याने झाडगडवाडी गावात भेट देऊन अवैध धंद्याबाबत सविस्तर माहिती घेतली आणि शेजारील गावे सोनगाव आणि डोरलेवाडी गावाप्रमाणे कायमस्वरूपी दारूबंदी होईल असं ग्रामस्थांना आश्वासन देखील दिलंय. झाडगडवाडी गावात गेली अनेक वर्षापासून अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. गावातील नागरिकांनी हे अवैध धंदे बंद करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, गाव बंद करून रास्ता रोकोही केला, यावर केवळ तात्पुरती कारवाई झाली. काही दिवसातच अवैध धंदे पुन्हा जोमाने आणि राजरोसपणे सुरू झाले, पण ग्रामस्थांनी हार मानली नाही. हे धंदे पुन्हा बंद करण्यासाठी ग्रामस्थ एकटवले असून गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी मोट बांधले. झारगडवाडी गावामध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत त्याच्या माहिती आम्हाला मिळालेली आहे. गावचे पोलीस पाटील, सरपंच यांच्याकडून माहिती घेतली आहे, ग्रामसेवकांच्या माहिती करून त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने करणार आहे. आणि जसं सोनगाव शेजारीच गाव आहे, तिथं दारूबंदी आणि मटकाबंदी पूर्णपणे केली आहे, त्याच धर्तीवरती झारगडवाडी आणि इतर गावामध्ये पण लवकरच करणार आहोत. आणि या गावातलं पूर्ण अवैध धंद्यांचं उच्चाटन केलं जाईल. एक दुसरं जे तुम्ही मला सांगितलं की शासकीय जमिनीवरती झालेले अतिक्रमण आहे म्हणजे गायरानामध्ये, तर पहिल्यांदा शासकीय जमिनीची आम्ही तातडीने मोजणी करून घेऊ आणि मोजणी केल्यानंतर जे जे अतिक्रमण त्यांनी केले ते कायदेशीर कारवाई करू. झारगडवाडी गावात अनेक दिवसापासून दारू, मटका, ताडी असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसापासून येत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही गावामध्ये हायपोथेटिकल कारवाई करणार आहोत. तसेच गावातील महिला समितीला समाविष्ट करून गावामध्ये बाजार व इतर दिवशी नाकाबंदी करणार आहे. या गावातील सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचं नियोजन करण्यात आल्याचं बारामती तालुका पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांनी सांगितलंय. दारू विक्री चोरून लपून करण्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या असल्या कारणाने आम्ही वेळोवेळी आमच्या फोन कॉल्सवर आलेल्या माहितीप्रमाणे रेडसुद्धा केलेल्या आहेत. परंतु याच्यानंतर आम्हाला एक हायपोथेटिकल कारवाई करण्याचं आम्ही आयोजलेली आहे. त्याच्यामध्ये महिला दारूबंदी समितीच्या सदस्य यांना समाविष्ट करून, तसेच गावामध्ये अचानक नाकाबंदी करून दारूची ये जा करणारे लोक, तसेच दारू पिऊन मोटरसायकली चालवणारे लोक यांच्यावर देखील आम्ही सक्त कारवाई करणार आहोत. आणि गावामध्ये अचानक कोमिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीच्या अनुषंगाने, तसेच बाजार दिवशी व इतर दिवशी आमचा पोलिसांचा वावर आम्ही त्यामध्ये वाढवणार आहोत. आणि गावाच्या सुव्यवस्थेसाठी आम्ही आतोनात प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांचंही सहकार्य त्याच्यामध्ये पोलिसांच्या प्रशासनाला घेणार आहोत. आणि याप्रमाणे झारगडवाडी हे गाव चांगल्या पद्धतीने राहावं याबाबत आटोकाट प्रयत्न आम्ही पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि सर्व इतर प्रशासकीय अधिकारी आणि आम्ही सर्व मिळून या गावात कायम आमचं वास्तव्य ठेवून कारवाई करणार आहोत. आणि गाव चांगलं कसं राहावं या पद्धतीचे पद्धतीने कारवाई आम्ही करणार आहोत. प्रशांत तुपे, 7 स्टार न्यूज, बारामती.